Hello children, today we are going to learn English, page number 10. Topic name is word basket. बघा आज आपण इंग्लिश शिकणार आहोत आणि आपला जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे वर्ड बास्केट. पेज नंबर 10 वरील हा टॉपिक आहे. वर्ड बास्केट म्हणजे काय तर शब्दांची टोपली. वर्ड म्हणजे शब्द, बास्केट म्हणजे टोपली. शब्दांची टोपली मीन्स खूप सारे शब्द आपण एका टोपलीत घेऊन आलो आहोत आणि त्या शब्दांची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. ओळख झाल्यानंतर ते शब्द वहीत लिहायचे, त्यांचे स्पेलिंगसुद्धा आपल्याला पाठ करायचे आहे. सो लिसन केअरफुली, लुक लिसन अँड रिपीट. बघा ऐका आणि म्हणा. तर आधी मी तुम्हाला शब्दाचं पिक्चर दाखवेल आणि त्याच्याखाली त्याचं स्पेलिंगसुद्धा दाखवणार आहे. तर ते पिक्चर आणि स्पेलिंग दोघांचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. सो लुक ॲट दिस पिक्चर. बॅट, बॅट. कॅट, कॅट. कॅप, कॅप. टॅप, टॅप. बॅग, बॅग. बघा आता या शब्दांची ओळख तुम्हाला झालेली आहे. आता पुढचा पेज नंबर 10 वरील पुढचा जो आहे पॉइंट तो मी शिकवणार आहे. लुक ॲट द पिक्चर्स अँड मॅच देम विथ देअर नेम्स. म्हणजे पिक्चर बघायचं आहे आणि त्या पिक्चरला जे योग्य शब्द असेल त्या शब्दाची जोडी जुळवायची आहे. शब्द वाचते मी. कॅप, कॅप. बॅट, बॅट. टॅप, टॅप. कॅट, कॅट. आता खाली त्यांचे चित्र दिलेले आहे, त्यांना तुम्ही जोडी लावा. आता पुढचं बघा, पुढचा पॉइंट काय आहे. रीड अलाउड अँड मॅच द सेम वर्ड्स. रीड अलाउड मीन्स वाचायचं आहे, मोठ्याने वाचायचं आणि मॅच द सेम वर्ड्स. आणि सेम वर्ड जो असेल त्याला मॅच करायचा, म्हणजे सारख्या शब्दांची जोडी लावायची. आता बास्केटमध्ये एकूण शब्द आहेत 12. बास्केटमध्ये शब्द भरलेले आहेत 12 आणि बास्केटच्या बाहेरसुद्धा आजूबाजूला ते गोल दिसत आहेत बघा, ॲपल. तर त्या गोलमध्ये वेगवेगळे शब्द लिहिलेले आहेत, तर ते शब्दांची आपल्याला जोडी जुळवायची आहे. लक्ष द्या. आता मी एक एक शब्द वाचेल, ती जोडी जुळवायची. बघा मी शब्द वाचते, तुम्ही निरीक्षण करायचंय. मॅन, मॅन. पॅन, पॅन. मॅट, मॅट. सॅड, सॅड. हॅट, हॅट. जॅम, जॅम. रॅट, रॅट. हॅड, हॅड. बॅग, बॅग. सॅट, सॅट. हॅज, हॅज. कॅन, कॅन. आता हे शब्दांच्या जोड्या तुम्ही जुळवायच्या आहेत. पुस्तकातही जुळवा आणि वहीमध्ये सुद्धा लिहायच्या आहेत. थँक्यू, सी यू टुमारो. उद्या आपण पुन्हा भेटू. बाय बाय.